हाँ विद्यार्थी मित्रों हो, बघा आता आपला तिसरा तास चालू आहे, बराबर आहे। आणि आपल्या धड्याचं नाव आहे ओरिजिन अँड एव्होल्यूशन ऑफ लाईफ, बराबर आहे। कोणता धडा आपला? ओरिजिन अँड एव्होल्यूशन ऑफ लाईफ, म्हणजे याचा अर्थ असा जीवाची उत्पत्ती, बराबर आहे। आणि जीवाची जीवाचा उगम किंवा उत्पत्ती इव्होल्यूशन ऑफ लाईफ, आणि लाईफ हे लाईफ म्हणजे जीवाची उत्क्रांती कुठून झाली, लक्षात आलं तुमचा? असा त्याचा अर्थ आहे। याच्यामध्ये तुम्हाला मी याच्या अगोदर दोन पिरियड अगोदर घेतले की त्याच्यामध्ये अगोदर असं सांगितलं होतं की तुम्हाला त्या पहिल्या पिरियडमध्ये आणि दुसऱ्या पिरियडमध्ये काय परिस्थिती होती, सजीव कसं तयार झालं, पृथ्वी कशी तयार झाली, मग पृथ्वीवर सजीवाची उत्पत्ती किंवा कसं कसं त्या ठिकाणी तयार झालं हे तुम्हाला कल्पना दिली, बरोबर आहे। म्हणजे या दोन पिरियडमध्ये मी तुम्हाला अगोदर असं सांगितलं की जीवाची उत्पत्ती या पृथ्वी तलावर कशी झाली हे सांगत असताना तुम्हाला हे पृथ्वीपेक्षा अगोदर हे कसं आहे की ब्रह्मांडमध्ये पूर्णपणे एक वायूचा असा तप्त गोळा असल्यासारखा होता, तो तप्त गोळा कालांतराने फुटला आणि फुटून तप्त गोळा असलेला सूर्य जशाला तसा राहिला आणि बाकी जी दुसरे त्या तप्त गोळापासून फुटून बाजूला पडलेले जे काही तुकडे आहेत ते सर्व ग्रह कालांतराने थंड झाले आणि थंड अगोदर गरम होते ते सगळे आणि थंड झाल्यानंतर त्याची वाफ तयार झाली, वाफेचं पाण्यात रूपांतर झालं आणि पाणी जमिनीवर पडलं आणि त्यावेळेस पाणी जमिनीवर पडल्यानंतर त्या जमिनीवर नद्या नाले ओढे तळे मग त्याच्यानंतर आणखीन समुद्र महासागर हे त्या वाफेतून भरले गेले असा त्याचा अर्थ आहे, बरोबर आहे। म्हणजे त्या म्हणजे ही संकल्पना मी तुम्हाला सांगितली की या पृथ्वी तलावर पाणी कसं तयार झालं, मग पाणी तयार जर झालं तर जीवाची उत्पत्ती सुरू झाली, लक्षात आलं काय म्हणतो, राईट। आणि अशा पद्धतीने मी तुम्हाला या ठिकाणी इथपर्यंत हा भाग मी घेतलेला आहे। त्याच्यानंतर आता तिसऱ्या पिरियडमध्ये आपण या ठिकाणी बघा युरी मिलर्स एक्सपेरिमेंट। तर या ठिकाणी काय म्हणलेलं आहे, या ठिकाणी आता युरी मिलर्स एक्सपेरिमेंट म्हणून इथे दिलेलं आहे, बघा इथं तुम्ही इथं एकदम पेजच्या शेवटच्या खालच्या भागामध्ये आहे का हे। मग ह्यानं काय केलेलं माहीत आहे का, ह्यानं असं या एक्सपेरिमेंटच्या माध्यमातून ज्यावेळेस पृथ्वी तयार झाली त्यावेळेचं वातावरण तयार केले दाखवले त्याने ती, कारण या पृथ्वीवर आज तसा वातावरण आज नाही का, नाही आज सजीव सृष्टी आहे ना, पृथ्वी तलावर प्राणी वनस्पती तर जमिनीवर सोडून द्या, हवेमध्ये ॲटमॉस्फेअरमध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत, सूक्ष्म जीव आहेत, बॅक्टेरिया आहे, व्हायरस आहेत, फंजी आहे, या पृथ्वी तलावरची अशी जागा नाही आज कोणतीही ज्या ठिकाणी मायक्रो ऑर्गॅनिझम नाही, पटलं हे तुम्हाला मान्य? आजच्या घडीला, पूर्वी ज्यावेळेस पृथ्वी तयार झाली होती त्यावेळेस सजीव निर्मिती झालेले नव्हते, एक पेशी प्राणी तयार झालं नव्हतं, मग त्यावेळेस वातावरण कसं असेल पृथ्वी तलावरचा हा मुद्दा आपण समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे। तो वातावरण, कारण तसं वातावरण आज पृथ्वी तलावर नाही, मायक्रो ऑर्गॅनिझम सूक्ष्म हे आहेत, पूर्वी नव्हते, मायक्रोऑर्गॅनिझम म्हणजे सूक्ष्म जीव, मग जीव कुठून आला, मग जीवाची उत्पत्ती कशी झाली ह्या युरी मिलर्सनं आपल्या एक्सपेरिमेंटमधून सिद्ध करून दाखवलेलं आहे। मग त्यावेळेस प्राणी नव्हते, वनस्पती नव्हते, मायक्रो ऑर्गॅनिझम सुद्धा नव्हते, मग एक पेशी प्राणी कसं तयार झालं, मग एक पेशी तयार होण्यासाठी अगोदर त्या ठिकाणी लागणाऱ्या जे काही बायोमॉलिक्युल्स आहेत जीवाला वाढवण्यासाठी, जीवाला वाढवण्यासाठी मदत करणारे घटक त्याला आपण बायोमॉलिक्युल्स असं आपण म्हणतो, बरोबर आहे, किंवा त्या ठिकाणी ऑर्गॅनिक बिल्डिंग ब्लॉक ऑफ द लाईफ, बघा ऑर्गॅनिक जे मॉलिक्युल्स आहेत त्याच्यामुळे सजीवाचं बिल्डिंग ब्लॉक, बिल्डिंग म्हणजे काय,
एवढी मोठी इमारत तयार होण्यासाठी लागणारा बिल्डिंग ब्लॉक काय आहे, ईट, वीट ज्याला आपण वीट, बरोबर आहे, हे बिल्डिंग ब्लॉक आहे. मोठ्या बिल्डिंग तयार होण्यासाठी लागणारी ईट ही सुरुवातीची, तसंच अर्थ आहे. एवढा मोठा सजीव तयार होण्यासाठी सजीवाला एवढा मोठा म्हणण्यापेक्षा एक बेशी आहे जीव तयार होण्यासाठी लागणारा बिल्डिंग ब्लॉक, त्यासाठी लागणारा घटक. कारण बघा, लक्षात घ्या, जगण्यासाठी आवश्यक असणारे सजीवाला निर्जीवची आवश्यकता आहे. लक्षात आलं का म्हणतो? निर्जीव काही गोष्टी असल्याशिवाय आपल्याला आपण जिवंत राहू शकत नाही. उदाहरणार्थ आहे पाणी, आहे पाणी निर्जीव आहे. सजीवाला जगण्यासाठी पाणी अत्यंत आवश्यक आहे, त्याशिवाय सजीव जगू शकत नाही. पाण्याच्या नंतर दुसरं आहे ऑक्सिजन आहे. सजीवाला पाण्याची आवश्यकता आहे, सॉरी सजीवांना ऑक्सिजनची आवश्यकता आहे. लक्षात आलं का म्हणतो? त्याशिवाय सजीव जगू शकत नाही, राईट. हे काय आहे? त्याचे बिल्डिंग ब्लॉक आहे. बिल्डिंग ब्लॉक म्हणजे जगण्यासाठी लागणारे एकक. तुम्हाला यापूर्वी सुद्धा मी सांगितलेलं आहे, आता हे मी तुम्हाला सगळे पिरियड घेऊन व्हॉट्सअपवर तुमच्या 12 वर्षांच्या ग्रुपवर टाकलेलो, हे सगळे पिरियड देतं त्या ठिकाणी. फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, मॅथमॅटिक, सोशॉलॉजी, हे सगळे पिरियड असतील. पण तुम्हाला मी अगोदर कल्पना दिलेली आहे, हे त्याच्यामध्ये तर तुम्ही बघाच बघा. जर तुम्हाला स्वतंत्र आपलं बायोलॉजीचं जर बघायचं असेल, आपलं यूट्यूब चॅनल आहे डॉक्टर अकबर बायोलॉजी असं म्हणून उल्लेख आहे. लक्षात आला? त्या चॅनलवर तुम्हाला पूर्णपणे सर्व बायोलॉजीचेच पिरियड मिळतील, बरोबर. तिथं पिरियड नंबर 1 असं जर आलं की समजायचं की तो धडा सुरू झाला नवीन. लक्षात आलं का? ओळखायचं म्हणजे चॅप्टर कसे नवीन आपल्याला सुरू झालेले आहेत. आपले या ठिकाणी आतापर्यंत 4 धडे संपलेले आहेत, ही 5वा धडा आपला चालू आहे, बरोबर. हे लक्षात ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला बायोलॉजी तुम्ही कधीही त्या यूट्यूब चॅनलवर तुम्ही आणखीन कधीही केव्हाही कोणत्याही वेळेमध्ये बसून तुम्ही प्रत्येक चॅप्टरचं प्रत्येक पिरियड एक तुम्ही बारकाईने ऑब्झर्व करू शकता. कारण ही पद्धत तुम्हाला मी सांगतो, काही लोक असं म्हणत जरी असले नाही ते आपण समोरासमोर शिकवलेलं खूप वेगळं असतं आहे, हे यूट्यूबवरचं किंवा ऑनलाईनवरचं बरोबर नसतं आहे. आज घडीला आपल्याला ते शक्य नाही आहे. जरी नसलं तरी आपल्याला आता वर्गामध्ये आपण पिरियड घेतलं तर नंतर तो पिरियड तुम्हाला बघायला नंतर मिळत नाही, मिळते का? तुम्ही समोरासमोर प्रश्न विचारू शकता, हे मान्य आहे. आज जरी तुम्हाला एखादा भाग नाही समजला त्या ठिकाणी, तर तो तुम्ही पिरियड पुन्हा बघू शकता. एक वेळे, दोन वेळे, तीन वेळे, चार वेळे, किती वेळेस बघू शकता, बरोबर आहे. पण मात्र वर्गामध्ये कसं ते फायदे तोटे आहेत की नाही असं नाही, कारण समोरासमोर शिकवण्याचा वेगळं आणखीन आहे. असं ऑनलाईनवर आहे, कोणाला ज्यांना फायदा घेता येतं त्याने सगळ्या पद्धतीने घेऊ शकता. जर नाही जर आपल्याला घेता आला तर ही पद्धत आपल्याला उपयोगी आहे, हे लक्षात घ्या. म्हणून यूट्यूबवर चॅनलवर डॉक्टर अकबर बायोलॉजी हे म्हणून आहे, तर त्याच्यामध्ये तुम्हाला सर्व तुम्ही त्या ठिकाणी त्याचा उपयोग करावा अशी या ठिकाणी तुम्हाला म्हणतो. चला, एक्सपेरिमेंटच्या बाबतीत या ठिकाणी सांगतो मी. आता बघा, युरी मिलर्स एक्सपेरिमेंट या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. हा एक्सपेरिमेंट इथे आहे. अगोदर हे एक्सपेरिमेंट कसं आहे या ठिकाणी हे थोडीशी माहिती सांगतो तुम्हाला, त्याच्यानंतर आपण त्याच्यानंतर या ठिकाणी बघू. इथं बघा, खाली बॉटममध्ये दिलेलं आहे, इथं हे बघा, इथं बॉटममध्ये आहे का, हे पाणी आहे. पाणी उकळलं आहे, खालून गरम केलं आपण त्याला, या साईडने इथून पाणीमध्ये टाकलेलं आहे या जारमध्ये या ठिकाणी. आणि उकळल्यानंतर ते पाणी कसं राहील? फ्री फ्रॉम मायक्रोजम राहील. ते असू शकतात या पाण्यामध्ये बॅक्टेरिया व एक जीव असू शकतात. ज्यावेळेस पाण्यामध्ये असल्यानंतर हे उकळल्यानंतर काय होईल? एक पेशी प्राणी मरतील. लक्षात घ्या, या एक्सपेरिमेंटच्या माध्यमातून पृथ्वी तलावर त्यावेळेस कसं वातावरण होतं ते इथं दाखवण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. लक्षात घ्या, तुम्हाला काय सांगतो या ठिकाणी, बरोबर आहे. आज पृथ्वी तलावर प्रत्येक ठिकाणी मायक्रोजम आहेत, हवेमध्ये आहेत, पाण्यामध्ये आहेत. पण आता याच्यामध्ये पूर्वीसारखं वातावरण तयार केलं गेलेलं आहे. कसं तयार केलं गेलेलं आहे? हे पाणी घेतलेलं आहे आणि पाणी उकळल्यानंतर पाण्यातले मायक्रोजम मरून जातील. पटलंय तुम्हाला? आणि उकळल्यानंतर काय होईल? त्याच्यावरती पाण्याची वाफ तयार होईल, बरोबर आहे. आणि वाफ तयार झाल्यानंतर आता ही जी सिस्टीम दिलेली आहे, बघा, ही पूर्ण जर सगळी सिस्टीम दिलेली आहे पूर्णपणे, ही कशी आहे? फ्री फ्रॉम मायक्रोजम आहे, पोकळी आहे त्याच्यामध्ये, मध्येच कोणतं मायक्रोजम नाही, कोणतंच काही नाही, स्टरलायझेशन केलेलं आहे, व्हॅक्युम आहे. व्हॅक्युममध्ये त्याच्यामध्ये असणारी सगळी पोकळी आहे, एकही एक पेशी प्राणी त्याच्यामध्ये नाही, बरोबर आहे. आता तुम्ही म्हणताल, आता एक पेशी प्राणी इथं तयार करू लागलो आपण, एक पेशी नाही,
एक पेशी प्राणी तयार करण्यासाठी लागणारा बायो मॉलिक्यूल, त्याला बिल्डिंग ब्लॉक ऑफ द लाईफ आपण म्हणतो. जीवाला जीव तयार करण्यासाठी लागणारं जे काही एकक आहे ते तयार केलं जावलं चाललेलं या ठिकाणी, हे लक्षात घ्या. बरोबर आहे. आता हे पाणी इथेमध्ये उकळल्यानंतर आता आकृतीमध्ये या ठिकाणी बघत चला तुम्ही, याच्यामध्ये या ठिकाणी काय आहे हे बघा. हे पाणी याच्यातून आपण या ठिकाणी पाणी उकळलं आता, आणि उकळल्यानंतर त्या ठिकाणी काय झालं, पाण्याची वाफ तयार झाली काही पाण्याची वाफ, आणि पाण्याची वाफ इकडून इथं या ठिकाणी जमा झाली. राईट. आता इथं H2O दिलेलं आहे बघा, H2O म्हणजेच पाण्याची वाफ. बरोबर आहे. बरोबर आहे. या वाफमध्ये आता दुसरं काही मायक्रोनम नसतात का त्याच्यामध्ये नसतात, पाण्यामध्ये मात्र असतात, आणि पाणी गरम केल्यानंतर ते मरून जातात. मग पाण्याची वाफ आहे, मग वाफेमध्ये काहीच राहत नाही. मग वाफेमध्ये काही नाही म्हणजे पूर्वी या पृथ्वी तलावर मायक्रोनम नसलेली वाफ होती. कळालं का तुम्हाला मुद्दा, लक्षात घ्या. त्या वाफेमध्ये मायक्रोनम नव्हते, आतासुद्धा याच्यामध्ये मायक्रोनम या वाफेमध्ये नाहीत. म्हणजे ह्याचा अर्थ असा की ज्यावेळेस पृथ्वी तयार केली गेली होती त्यावेळेस पृथ्वी तयार केली गेली नाही म्हणत, पृथ्वी तयार झाली त्यावेळेस पृथ्वी गरम होती. गरम झाल्यानंतर ती थंड होत असताना त्याची वाफ बाहेर पडली, वाफेतून त्या ठिकाणी काय झालेलं, पाणी तयार झालं. वाफेचं पाणी तयार होतं आपल्याला माहीत आहे. बरोबर. जमिनीवर पडलं त्या ठिकाणी, असा त्याचा अर्थ आहे. म्हणून या ठिकाणी ही वाफ तयार झालेली, आणि वाफ हे H2O माध्यमातून इथं आपल्याला पाणी हे निदर्शनात आलं. लक्षात आलं काय म्हणतो. बरोबर आहे. आता हे या एक्सपेरिमेंटमध्ये वातावरण कसं तयार झालं, आता ॲटमॉस्फिअर पृथ्वीवरचं ज्यावेळेस सुरुवातीला मायक्रोनम नसलेले वाफ होती, तशा त्या वाफ आणि पाणी म्हणा तशा प्रकारचं तयार झालं मान्यता. त्याच्यानंतर आता बघा इथं व्हॅक्युम दिलेलं आहे, इथं व्हॅक्युम पंप म्हणलेलं आहे. आता व्हॅक्युम पंप इथे हे नळीच्या माध्यमातून त्याच्यामध्ये काय सोडलेलं आहे, बरोबर आहे, मिथेन सोडलेलं आहे. हे बघा इथं मिथेन आहे, अमोनिया सोडलेलं आहे, आणि हायड्रोजन तर ते वातावरणामध्ये असतं ते किंवा सोडलेले असतात, त्याचा आपण गरज धरू. लक्षात आलं. मग हे सोडल्यानंतर त्याच्यामध्ये आता हे तयार का होलं, याच्यामध्ये ही पाण्याची वाफ तयार झाली, आणि वाफ हे गॅसेसच्या रूपांमध्ये हे खाली उलाले इथं बघा. आणि ह्या वाफेमध्ये आता काय काय आहे, ते मिथेन आहे, कारण सोडलेले आपण, मिथेन आहे आणि अमोनिया आहे आणि हायड्रोजन आहे. बरोबर आहे. कशाबरोबर. मग हे वाफेचं रूपांतर काय, या वाफेच्या ट्यूबच्या सभोवताली हे बघा ह्याच्यातून आपण काय केलेलं आहे, पाणीमध्ये सोडलेलं आहे. पर पाणी सोडलं ह्या ट्यूबमध्ये गेलं नाही, त्याच ह्या ट्यूबच्या सभोवताली आहे. सभोवताली. बरोबर. कशासाठी, फक्त ती वाफ आहे ना, ती गरम वाफला पाणी इकडून जर थंड जर दिलं तर गरम वाफ हे थंड केल्यानंतर काय होत आहे, पाणी तयार होत आहे. बघा इथं पाण्याचे ड्रॉपलेट तयार झाले का बघा. हे पाणी ह्या नळीमध्ये सोडलेलं नाही, हे इन वॉटर असं म्हणतं ना, ह्या नळीमध्ये गेलं नाही, नळीच्या सभोवताली, नळीच्या सभोवताली त्या वाफेला, फक्त थंड वाफेला पाणीचं त्या ठिकाणी, गरम वाफेला थंड असं या ठिकाणी पाण्याचं रूप देऊन नंतर हे पाणी इकडून बाहेर काढलं गेलं. म्हणजे ती वाफ होती, आणि वाफेचं रूपांतर कशामध्ये झालं, वाफ थंड झाल्यानंतर काय होतंय, पाण्यात रूपांतर होते, हे त्याचे ड्रॉपलेट तयार झाले. आता ह्या पाण्यामध्ये आता फरक आहे. कोणत्या पाण्यामध्ये, या पाण्यामध्ये मायक्रोनम होते लक्षात घ्या, आणि या पाण्यामध्ये आता या ठिकाणी मायक्रो ऑर्गॅनिझम नाहीत. इथं मेलेले आहेत मायक्रोनम, कारण गरम करून मेलेले या वाफेमधून, परंतु मायक्रो ऑर्गॅनिझम एक जीव किंवा सजीव तयार होण्यासाठी बिल्डिंग ब्लॉक मटेरियल जो लागतो तो मात्र त्या ठिकाणी तयार होतो. हे पाण्याची वाफ, पाण्याचे ड्रॉपलेट्स. बरोबर आहे. पाणी वाफ थंड झाल्यानंतर त्याची पाणी रूपांतर होतं, आणि पाणी हे कुठं, या ठिकाणी हे कुठं, इथे तयार झालं. कुठं झालं, वॉटर कंटेनिंग ऑर्गॅनिक कंपाऊंड. आता हे पाणी इथे तयार झालं, हे पाणी वेगळं होतं आणि हे पाणी वेगळं आहे, लक्षात घ्या. लक्षात आलं. आणि हा पाणी ज्यावेळेस पृथ्वी तलावर एक पेशी प्राणी नव्हते, जसं जे पाणी होतं तसं पाणी ह्या एक्सपेरिमेंटमध्ये इथं तयार केलं गेलेलं आहे. पृथ्वीवर तसं तयार करता येतं का, तयार करता येत नाही, त्या ट्यूबमध्ये ह्या एक्सपेरिमेंटमध्ये तयार करता येतं, कारण ह्या काचेच्या नळीमध्ये बाहेरचं जे काही मायक्रोनम आहे त्याच्यामध्ये एंट्री करू शकत नाही. आणि ह्या वॉटर कंटेनिंग ऑर्गॅनिक कंपाऊंड,
मग याच्यामध्ये ऑर्गॅनिक कंपाऊंड कोणते असतात, मग त्या ठिकाणी असणारे ऑर्गॅनिक कंपाऊंड, मग त्याच्यामध्ये असलेले या ठिकाणी बघा कोणकोणते असतील, तर त्या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी आपल्याला ऑर्गॅनिक कंपाऊंड इथे त्या ठिकाणी युरिया असेल, अमिनो ॲसिड असेल, लॅक्टिक ॲसिड असेल, हे बिल्डिंग ब्लॉक ऑफ द लिव्हिंग थिंग्स सजीवाला तयार करण्यासाठी मदत करणारे हे घटक आपल्याला मिळतील. आणि अशा पद्धतीने मिलरनं काय केलेलं आहे, हे एक्सपेरिमेंटच्या माध्यमातून, म्हणजे ज्यावेळेस सुरुवातीची पृथ्वी होती त्यावेळेसचं वातावरण कसं होतं ते एक्सपेरिमेंटमध्ये तयार करून दाखवलं, त्यामध्ये त्या पद्धती त्यावेळेचं वातावरण ह्या एक्सपेरिमेंटमध्ये लक्षात घ्या, तुम्हाला मी सांगतो त्यावेळेचं वातावरण म्हणजे फ्री फॉर्म मायक्रोनिझम, मायक्रोनिझम पृथ्वी तलावर त्यावेळेस सुरुवातीला ज्यावेळेस पृथ्वी तयार झाली त्यावेळेस नव्हते, तसं वातावरण त्याने एक्सपेरिमेंटमध्ये तयार केलं, बरोबर आहे. एक्सपेरिमेंटच्या बाहेर आपल्याला तयार दाखवता येते का, दाखवता येत नाही. का दाखवता येत नाही, एक्सपेरिमेंटच्या बाहेर म्हणलं तर हवेमध्ये मायक्रोनिझम आहेत ना, एक पेशी प्राणी आहेत ना त्या ठिकाणी, त्याच्यामुळे आपल्याला दाखवता येत नाही. आता हे एक्सपेरिमेंट मी तुम्हाला समजून दाखवलं, आता तेच तुम्हाला ते वाचून दाखवतो आणखीन एकदा, त्यावेळेस तुम्हाला पूर्णपणे लक्षात येईल. आता बघा या ठिकाणी, बघा या ठिकाणी काय आहे, युरी अँड मिलर्स एक्सपेरिमेंट, बरोबर. सॅनली यल मिलर्स अँड हिज अ टीचर हरॉल्ड सी, बघा हे सॅनली अँड मिलर्स आणि त्याचं शिक्षक, बरोबर, हरॉल्ड सी काय केलं या ठिकाणी, इथं आलो बघा या ठिकाणी, युरी प्रोव्हाइडेड द फर्स्ट एक्सपेरिमेंटल इव्हिडन्स, पहिलं त्या ठिकाणी काय केलेलं आहे, एक्सपेरिमेंट करून त्यानं पुरावा दाखवून दिला इन सपोर्ट ऑफ केमिकल इव्होल्युशन. केमिकल इव्होल्युशन म्हणजे काय, रासायनिक अभिक्रिया होऊन बदल होणारा, बरं. अगोदर पाण्याची वाफ होती, पाण्याच्या वाफमध्ये मिथेन आपण टाकलेलं आहे त्याच्यामध्ये, मिथेन टाकल्यानंतर काय होते, त्याच्यानंतर अमोनिया टाकल्यानंतर काय होते, बरोबर, हे रासायनिक अभिक्रियेने बदल होणार ना, केमिकल रिॲक्शन होऊन वेगळे कंपाऊंड तयार होणार त्या ठिकाणी, बरोबर आहे. बघा, इन सपोर्ट ऑफ केमिकल इव्होल्युशन थिअरी ऑफ ओपेरेन, ह्या ओपेरेनच्या केमिकल थिअरीमध्ये त्यानं सांगितल्यासारखं त्यांनी इथं झालं या ठिकाणी, असा त्याचा अर्थ आहे. दे डेसिग्नल ए ग्लास ॲपेरेटस कॉल्ड ॲज अ स्पार्क डिस्चार्ज ॲपेरेटस, बघा ह्यानं काय केलेलं आहे, एक ग्लास काचेचं ॲपेरेटस तयार केलं, भांडं तयार केल्यासारखं, त्याला नळी वगैरे लावून हे सगळं पूर्ण आता मी दाखवल्यासारखं. द ॲपेरेटस फिगर 5.2 5.2 फिगरमध्ये आता तुम्हाला मी ते ॲपेरेटस पूर्ण दाखवलं, ते कसं कसं होतं, तर ते फर्स्ट वॉज स्टरलाइज्ड अँड इव्हॅक्युलेटेड, बघा हे ॲपरेटस कसं स्टरलाइज्ड आहे, स्टरलाइज म्हणजे निर्जंतुक केलेलं, त्याच्यातल्या त्या एक्सपेरिमेंट म्हणजे त्या नळीमधलं त्या एक्सपेरिमेंटमध्ये आत जी काही पोकळी आहे ती काही नाही, रिकामी आहे, हवा आहे, ती हवा मात्र काय केलेलं आहे त्यानं स्टरलायझेशन केलेलं आहे. स्टरलायझेशन म्हणजे निर्जंतुकरण करणे, त्या नळीमध्ये असणारे मायक्रोब सर्व मारून टाकणे, त्याला स्टरलायझेशन असं म्हणतात. मग स्टरलायझेशन ते कशा पद्धतीने केले जातील, त्या ठिकाणी त्याला गरम करून म्हणा काही म्हणा, त्या ठिकाणी हॉट करून त्याच्यामध्ये गरम वाफ टाकून काही काय असणार त्या ठिकाणी, त्याच्यामुळे त्या ठिकाणी काय केलं ते मरून जातात मायक्रोजम, असा त्याचा अर्थ आहे. ओके, चला त्याच्यानंतर आता काय त्याच्यामध्ये काय केलेलं आहे, त्यानं नंतर मिथेन अमोनिया अँड हायड्रोजन गॅस वेअर पंप्ड इन द प्रोपोर्शन ऑफ 1:2:2 एकास दोन दोनास दोन इन टू द गॅस चेंबर, त्या गॅस चेंबरमध्ये, गॅस चेंबर कुठं आहे त्या ठिकाणी बघा, बरोबर आहे, गॅस चेंबरमध्ये तिथं काय केलेलं आहे, हे या ठिकाणी त्याच्यामध्ये मग काय केलेलं आहे, मिथेन अमोनिया आणि हायड्रोजन यांचं प्रमाण 2:1:2:2 मिथेन 1%, मग त्याच्यानंतर मिथेनचे अमोनिया 2% आणि हायड्रोजन 2% अशा प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये त्या व्हॅक्युम ट्यूबद्वारे पंप केलेलं त्याच्यामधून टाकून दिलेलं आहे, बरोबर आहे. आणि नंतर हे टाकल्यानंतर हे सुद्धा फ्री फ्रॉम मायक्रोजम असतील, असा त्याचा अर्थ आहे. लक्षात घ्या, ए ट्यूब कॅरिंग वॉटर वेपर्स, त्या ट्यूबमधून खालून काय बोलायलं, पाण्याची वाफ विलं आहे. आकृतीमध्ये बघा, खाली बॉईल वो द वॉटर असं म्हणलेलं आहे का, त्याच्यामध्ये बघा, जरा पुस्तक समोर ठेवा, पुस्तक समोर त्या ठिकाणी ठेवून हे सगळं बघत चला तुम्ही, बरोबर आहे. खालीमधून त्या ठिकाणी काय, ते खाली काय उलं आहे, मग त्या ठिकाणी बॉईल केलेलं आहे, ए ट्यूब कॅरिंग वॉटर वेपर, बरोबर आहे. त्या ट्यूबमधून पाण्याची वाफ विलं आहे, कुठून येईल, खाल्या उकळल्यानंतर, खाली पाणी आहे, बरोबर आहे. मग त्या पाण्यामध्ये मायक्रोजम असतील ती गोष्ट वेगळी, पण खालून गरम केल्यानंतर ते सगळे मरून जातील, तो विषय म्हटला,
बरोबर आहे. त्याच्यानंतर त्या ठिकाणी काय, ए ट्यूब कॅरिंग द वॉटर वेपर वॉज ऑल्सो कनेक्टेड टू द चेंबर. या चेंबरला वॉटर वेपर खालून त्या ठिकाणी गरम करणारं पाणी त्या ठिकाणी कंटिन्यू करा. लाइटनिंग इफेक्ट वॉज मिमिक्ड बाय इलेक्ट्रिक डिस्चार्ज द कार्बन आर्क पार्क इन द चेंबर. त्या चेंबरवर इलेक्ट्रिक रॉड्स आहेत का बघा तिथं, त्याच्यामध्ये त्या ठिकाणी काय केलं, त्याला स्पार्क केलेलं आहे. स्पार्क म्हणजे त्याला त्या ठिकाणी गरम करून चिंगारी तयार करणं ज्याला आपण म्हणतो ना, बरोबर आहे. म्हणजे जेणेकरून काही मायक्रोम असतील तर ते सगळे मरून जातील आणि पुढची रिॲक्शन होण्यासाठी आपल्याला उपयोगी पडतील. द प्रोसेस ऑफ इव्हॅपोरेशन. आता इव्हॅपोरेशन म्हणजे काय, पाण्याची गरम केलेली वाफ बाहेर पडेल. अँड प्रिसिपिटेशन वॉज ऑल्सो सिम्युलेटेड बाय द यूज ऑफ हीटिंग मेंटल अँड कंडेन्सर रिस्पेक्टिवली. मग नंतर त्याच्यामध्ये वाफ तयार झाल्यानंतर त्या ठिकाणी काय होतो आणि गरम अशा प्रकारचं त्या ठिकाणी करून नंतर कंडेन्सरमधून त्या ठिकाणी खाली दिलेला कंडेन्सर त्या नळीच्या वरच्या बाजूला पाणीमध्ये न जाऊ देता पाणीचा फक्त त्या ठिकाणी काय करायचं, त्या ठिकाणी त्या नळीला स्पर्श करायचं पाणी, बरोबर. त्याच्या नळी जसं आपण म्हणतो ना, एखादी काचेची नळी असेल तर त्याच्या बुळाला आपण काचेच्या नळीला काय करतो, पाण्यामध्ये बुळ बुडवून गरम केलेली थंड करतो आपण, बरोबर आहे का. असा तात तशा पद्धतीने त्याला ते थंड केल्यासारखं त्या ठिकाणी असा तात अर्थ कोणाला, वेपर्सला. मग त्या ठिकाणी काय होतं, त्या ठिकाणी आता पुढे बघा, या ठिकाणी आहे द मिक्सचर ऑफ अमोनिया, सॉरी मिक्सचर ऑफ मिथेन अमोनिया, इथं दिलेलं आहे CH4 हे मिथेन आहे, NH3 अमोनिया आहे, S2 हायड्रोजन आहे. वॉज एक्सपोज्ड कंटिन्युअसली टू इलेक्ट्रिक डिस्चार्ज फॉर सेवरल डेज कॉजिंग द गॅस टू इंट्रॅक्ट. आता त्याच्यानंतर त्याच्यामधून हे मिथेन अमोनिया हे हायड्रोजन त्याच्यामधून टाकायचं आणि टाकल्यानंतर त्या ठिकाणी खूप दिवसानंतर त्या ठिकाणी काय केलेलं आहे, गॅस इंट्रॅक्ट. मग ते गॅस कोणाबरोबर, त्याच्याबरोबर त्या ठिकाणी त्या ट्यूबमध्ये इंट्रॅक्ट होऊन जाईल. असा तर आफ्टर विच दीज वेअर कंडेन्स्ड. नंतर काय होईल, त्या ठिकाणी ते वाफ असलेली घट होईल, खालून पाणी तर टाकलेलं आहे आपण या ठिकाणी, असा त्याचा अर्थ आहे, बरोबर आहे. मग त्याच्यानंतर काय म्हणतंय, द लिक्विड कलेक्टेड इन यू ट्यूब टर्न ब्राउन. आता बघा खाली, हे बघा वॉटर कंटेनिंग ऑर्गॅनिक कंपाऊंड यू ट्यूब खाली दिलेलं आहे का, यू ट्यूब कुठं आहे बघा या ठिकाणी, हे बघा या यूट्यूबमध्ये आहे का, लिक्विड इन वॉटर ट्रॅप. बघा इथं त्या ठिकाणी लिक्विड पाणी पडलेलं आहे, त्याच्यामध्ये ऑर्गॅनिक कंपाऊंड आहेत तयार झालेलं असं त्याचा त्याच्यामध्ये म्हणतात ना, बरोबर आहे. आता बघा या ठिकाणी काय म्हणतो, बघा या ठिकाणी काय, द लिक्विड कनेक्टेड इन यू ट्यूब टर्न ब्राउन फुल स्टॉप. केमिकल अनालिसिस ऑफ लिक्विड रिपोर्टेड द प्रेझेन्स ऑफ सिम्पल ऑर्गॅनिक कंपाऊंड. मग ह्याच्यामध्ये रासायनिक अभिक्रिया होऊ लागले, काय होऊ लागले, अगोदर त्याच्यामध्ये पाणी आहे, वॉटर वेपर H2O म्हणजे पाणी, म्हणजे पाण्याची वाफ. नंतर आपण त्याच्यामध्ये अमोनिया सोडलेलं आहे, नंतर अमोनिया सोडलेलं आहे, हायड्रोजन गॅस सोडलेला आहे आपण त्याच्यामध्ये. मग त्याच्यामध्ये काय, ते मिक्स होतील ना त्याच्यामध्ये, बरोबर आहे. काय होते त्या ठिकाणी, लिक्विड, बरोबर आहे, लिक्विड कलेक्टेड इन यू ट्यूब ब्राउन. मग केमिकल अनालिसिस ऑफ धिस लिक्विड रिपोर्टेड द प्रेझेन्स ऑफ सिम्पल ऑर्गॅनिक कंपाऊंड. मग ह्याच्यामध्ये रासायनिक अभिक्रिया करून काय होईल, सिम्पल ऑर्गॅनिक कंपाऊंड तयार होईल. मग कसं, कोणतं तयार होईल, उदाहरणार्थ युरिया तयार होईल, अमायनो ॲसिड तयार होईल, लॅक्टिक ॲसिड तयार होईल, कारण त्याच्यामध्ये आपण सोडलेलं आहे. आणि हे जे काही केमिकल्स आहेत हे जीवाचे बिल्डिंग ब्लॉक आहेत. बिल्डिंग ब्लॉकमध्ये जीवाला जीव तयार होण्यासाठी मदत करणारे घटक. उदाहरणार्थ आपण जिवंत राहण्यासाठी आपल्याला ऑक्सिजनची गरज आहे, हे निर्जीव आहे, पाण्याची आपल्याला गरज आहे, म्हणून अशा प्रकारचे बिल्डिंग ब्लॉक युनिट आहे, असा त्याचा अर्थ आहे. म्हणून का, धिस एक्सपेरिमेंट स्ट्रॉंगली सपोर्ट, हे एक्सपेरिमेंट अतिशय मजबूतीने सपोर्ट करतो काय, द सिम्पल मॉलिक्यूल प्रेझेंट इन द अर्थ अर्ली ॲटमॉस्फिअर. बघा हे एक्सपेरिमेंट असं सिद्ध करतं आहे की पृथ्वीवर अर्ली म्हणजे काय, अगोदरची पृथ्वी कशी होती त्यावेळेस तिथं सिम्पल मॉलिक्यूल होते. मग अर्ली ॲटमॉस्फिअर कंबाईन, हे अर्ली ॲटमॉस्फिअर हे मॉलिक्यूल हे कंबाईन होतात. मग काय होतो, टू फॉर्म ऑर्गॅनिक बिल्डिंग ब्लॉक ऑफ द लाईफ.
मग जीव तयार होण्यासाठी किंवा जीवाला जीव तयार होण्यासाठी मदत करणारे घटक ज्याला आपण म्हणतो त्याला बिल्डिंग ब्लॉक आपण म्हणतो. इमारत तयार होण्यासाठी लागणारी काय आहे महत्त्वाचं घटक म्हणजे वाळू आहे, वीट आहे, सिमेंट आहे, हे काय इमारतीचे घटक आहेत. तसं जीव तयार होण्यासाठी लागणारे घटक हे बिल्डिंग ब्लॉक ऑफ द लाईफ ते ऑर्गॅनिक कंपाऊंड इथे तयार होऊ लागले असा त्याचा अर्थ आहे. ह्या मिलर्सनं त्या माध्यमातून आपल्याला सिद्ध करून दाखवलेलं आहे, लक्षात आलं. त्याच्यानंतर आता पुढचा भाग या ठिकाणी असा आहे, या ठिकाणी बघा हा महत्त्वाचा पुढे. याच्यानंतर आता ह्याच्यामध्ये आरएनए वर्ल्ड हायपोथेसिस आहे, आरएनए वर्ल्ड हायपोथेसिस आहे, लक्षात आलं काय म्हणतो. आता आरएनए हायपोथेसिस इथं आकृती अशी दिलेली आहे बघा. आरएनए आणि डीएनए जेनेटिक मटेरियल आपल्याला माहीत आहे. याच्यामध्ये आकृतीमध्ये या ठिकाणी तुम्हाला थोडंसं या ठिकाणी सांगतो, थोडंसं फास्ट सांगतो. हे फिजिओलॉजिकली अभिक्रिया आहे, हे आरएनए इथं आरएनएचे स्टँड आहे. तर बघा या ठिकाणी आहे का, आहे काही आरएनए. आरएनए सिंगल स्टँडर्ड असतं, इथं डीएनए दिलेलं आहे, डीएनए डबल स्टँडर्ड असतं, बरोबर. हे आपल्याला माहीत आहे. इथं या ठिकाणी आरएनए सेल्फ रिप्लिकेशन वाया रायबो झॅम्स असं म्हणलेलं या ठिकाणी. म्हणजे कशापासून काय तयार होतं तर या ठिकाणी त्यांना सांगितलेलं आहे. इथं बघा या ठिकाणी, परत त्याच्यानंतर इथं बघा, त्याच्यानंतर इथं हे आरएनए सिंगल स्टँडर्ड दाखवलेलं आहे. आरएनए फ्रॉम द इनऑर्गॅनिक सोर्सेस, इनऑर्गॅनिक सोर्सपासून आरएनए तयार होतात. मग त्याच्यानंतर पुढे या ठिकाणी दिलेलं आहे, काय दिलेलं आहे, आरएनए कॅटलाइज प्रोटीन सिंथेसिस. आरएनए हे प्रोटीन तयार करण्यासाठी कॅटलाइज असतो. कॅटलाइज म्हणजे उत्प्रेरक, मदत करणारा घटक म्हणून उपयोग होतो. आणि प्रोटीन तयार झालं तर बिल्डिंग ब्लॉक युनिट ऑफ द लाईफ. त्याच्यानंतर आता इथं खाली दिलेलं बघा, आरएनए फॉर्म फ्रॉम द इनऑर्गॅनिक सोर्सेस इथं या ठिकाणी तयार झालेलं आहे. इथं बघा काय तयार झालं या ठिकाणी, इथं या ठिकाणी इथे हा भाग तिथे तयार झालेला आरएनए. मग ह्या आरएनए इथे असलेलं या ठिकाणी डीएनए सुद्धा तयार उलाले. आणि इथं या ठिकाणी काय उलाले, या ठिकाणी प्रोटीन कॅटलिस्ट सेल्युलर ॲक्टिव्हिटी. आता हा भाग प्रोटीन तयार होण्यासाठी लागणारा आणि डीएनए सुद्धा इथं तयार या ठिकाणी झालेला असा त्याचा अर्थ आहे. आता हेच तुम्हाला मी आता या आरएनए सिंथेसिसमधून तुम्हाला या ठिकाणी दाखवतो. आता बघा थोडं, आता हे डिस्क्रिप्टिव्ह भाग आहे, थोडं मी वाचलो तर तुम्हाला ते लक्षात येईल, नाही लक्षात आलं तर तुम्हाला त्या ठिकाणी फक्त तुम्ही वाचून फक्त कसं आहे हे लक्षात ठेवणं अत्यंत आवश्यक आहे, बाकी काही नाही. आरएनए वर्ल्ड हायपोथेसिस, बरोबर. आरएनएचं हायपोथेसिस म्हणजे त्याचं एक अझम्पशन, गृहितक आहे, कसं गृहित धरलं जातं असा त्याचा. ओपरेन हॉल्डन थिअरी अँड मिलर्स युरिन एक्सपेरिमेंट गिव अस अँड अंडरस्टँडिंग दॅट द पाथवे ऑफ, बघा काय पाथवे, हां पाथवे ऑफ ओरिजिन ऑफ लाईफ ऑन अर्थ गोज फ्रॉम नॉन लिव्हिंग टू लिव्हिंग. काय दाखवलं याच्या माध्यमातून, या एक्सपेरिमेंटमधून, ओपरेन हॉल्डन थिअरी आणि मिलर्स एक्सपेरिमेंटनं काय दाखवून दिलेलं आहे, ओरिजिन ऑफ लाईफ तयार होत असताना या पृथ्वीतरावर जीव कसं तयार होतो याची निर्जीवपासून सजीवाची घटक असा त्याचा अर्थ आहे. ओके, हे त्यांना त्या ठिकाणी दाखवून दिलं असा त्याचा अर्थ. त्याच्यानंतर आता पुढे बघा या ठिकाणी काय म्हणतं, या ठिकाणी नेसेसिटी प्रेझेन्स ऑफ स्टेबल जेनेटिक मटेरियल अँड सेल्युलर मशनरी टू कॅरी आउट रुटीन ॲक्टिव्हिटी एसेन्शियल फॉर सर्वायवल. मग इथं म्हणते नेसेसरी स्टेबल फॉर जेनेटिक मटेरियल काय आहे, सेल्युलर मशनरी, बरोबर. सेलच्या मशीनरी म्हणजे सेलमध्ये होणारी अभिक्रिया, जशी मशीनमध्ये चालते तसं पेशीमध्ये सुद्धा काम तसं चालत असतं. कशासाठी, टू कॅरी आउट द रुटीन ॲक्टिव्हिटी ऑफ एसेन्शियल ऑफ सर्वाइव, जगण्यासाठी जे आवश्यक ज्या गोष्टी असतात ते सगळे करण्यासाठी. त्याच्यानंतर आता बघा पुढे मी सांगतो, वी आर ऑल्सो अवेअर दॅट सर्टन प्रोटीन विच वी कॉल एन्झाईम. आता प्रोटीनलाच आपण एन्झाईम असं म्हणलेलं आहे, कारण एन्झाईम हे खूप महत्त्वाचे असतात, कारण त्याच्यापासूनच रासायनिक अभिक्रिया घडून येते. कॅटलाइज म्हणजे उत्प्रेरक म्हणून काम करतं. कॅटलाइज तुम्हाला माहिती आहे, केमिस्ट्रीमध्ये तुम्ही बघितलेलं आहे, ए प्लस बी त्याच्यापासून तयार झालेलं सी प्लस डी तयार होतो. वर कॅटलिस्ट असतो, उत्प्रेरक ज्याला आपण म्हणतो. कधी कधी हीट असते, कधी कधी कोणतं तरी सबस्टन्स टाकला जातो, ए आणि बीमध्ये रिॲक्शन घडून आणि बी आणि सी तयार, सी आणि डी तयार होते. मात्र हे कॅटलिस्ट कशासाठी वापरलं जातं, लवकर रिॲक्शन होण्यासाठी असा त्याचा अर्थ आहे. मग तोच प्रकार या ठिकाणी आहे. चला पुढे बघा या ठिकाणी. इट वॉज इन 1980 दॅट सिडनी अलमॅन अँड थॉमस कॅच
इंडिपेंडेंटली फाउंड आउट दैट आरएनएज कैन ऑल्सो ऍक्ट ऍज बायो कॅटलिस्ट. बघा आरएनए हे काय आहे, जैविक बराबर उत्प्रेरक आहे असा त्याचा अर्थ आहे, लक्षात आलं. मग त्याच्यामध्ये दीज कॅटलिक आरएनए आर कॉल्ड ऍज रायबोझाइम्स. रायबोझोम म्हणण्यापेक्षा रायबोझाइम्स असं म्हणलेलं त्याने, बरोबर आहे का. फॉर धिस डिस्कवरी, हे संशोधन करण्यासाठी अलर्ट मॅन अँड कॅच अर्न द नोबल प्राईज इन द केमिस्ट्री इन 1989. या शास्त्रज्ञांना 1989 जागतिक लेवलचं त्यांनी काय केलेलं आहे, नोबल प्राईज मिळवलेलं आहे. अर्न म्हणजे त्यांनी कमवलं ते कष्ट करून असा तो आहे, म्हणजेच मिळवलं शॉर्टमध्ये. त्याच्यानंतर आता बघा पुढे, दिस डिस्कवरी प्रोवाइड द इम्पॉर्टंट सपोर्ट फॉर आरएनए वर्ल्ड हायपोथेसिस. ही डिस्कवरी, हे संशोधन आरएनए वर्ल्ड हायपोथेसिसला मदत करते. द हायपोथेसिस सजेस्ट दॅट अर्ली लाईफ मस्ट हॅव बीन बेस्ड एक्सक्लुसिवली ऑन न्यूक्लिक ॲसिड. बघा अगोदरचं लाईफ कसं होतं, न्यूक्लिक ॲसिड होतं, मोस्टली प्रॉबेबली आरएनए. मग त्याच्यामध्ये आरएनए होतं. इट वॉज फर्स्ट प्रपोज्ड बाय कार्ल ओइस कॉमा फ्रँक मिक क्रॅक अँड लेस्लाई ऑर जेल इन 1960, लाँग बिफोर डिस्कवरी ऑफ रायबोझोम्स. बरोबर आहे, हे सुद्धा त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. फॅक्ट इज दॅट, आता ह्याच्यामध्ये वस्तुस्थिती अशी आहे, आर एन ए इज फाउंड अबंडंटली इन ऑल लिविंग सेल. बघा आर एन ए प्रत्येक पेशीमध्ये विपुल प्रमाणामध्ये असतं, अबंडंटली म्हणजे खूप जास्त प्रमाणामध्ये, सर्व पेशीमध्ये. बरोबर आहे, इट इज स्ट्रक्चरली रिलेटेड टू डी एन ए. हे साधारणतः आर एन ए कसं असतं, स्ट्रक्चरली डी एन ए सारखंच असतं, मात्र डी एन एमध्ये डबल स्टँड असते, हे सिंगल स्टँड, मात्र तशाच पद्धतीचं असतं असं त्याचा अर्थ आहे. अँड चेन ऑफ आर एन ए कॅन इव्हॉल्व ऑर अंडरगो म्युटेशन कॉमा रिप्लिकेशन अँड ॲनालाइज रिॲक्शन कॉमा ऑल द सपोर्ट धिस थिअरी धिस हायपोथिसिस. आणि ह्या सगळ्या थिअरीला हे मदत करतं असा त्याचा अर्थ आहे. ओके, आता त्याच्यानंतर आता या ठिकाणी बघा पुढे, या ठिकाणी काय म्हणतो ते ह्याच्यामध्ये दिलेलं आहे त्या ठिकाणी काय, बिसाइड द बायोमॉलिक्यूल लाईक ॲसिटिल को ए. आता ह्याच्याशिवाय ॲसिटिल को हॅव ए न्यूक्लोटाईड इन देअर मॉलिक्युलर स्ट्रक्चर. न्यूक्लोटाईड आता तुम्हाला माहीत आहे, न्यूक्लोटाईड कशाला म्हणतात, डी एन एचं एक छोटे तुकडे. आपण मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्समध्ये बघितलेलं आहे, डी एन एमध्ये न्यूक्लोटाईड छोटे न्यूक्लोटाईड मिळून असं डी एन ए मॉलिक्युल तयार होतो. बरोबर आहे, मेजर इव्हिडन्स इज एक्झिस्टन्स ऑफ रायबोझोम कौंसामध्ये प्रोटीन असेंब्ली युनिट. हे रायबोझोम काय आहे, प्रोटीन तयार करणारा असेंब्लीत एकक आहे. इन द सेल पेशीमध्ये इन रायबोझोम ट्रान्सलेशन प्रोसेस इज कॅटलाइज्ड बाय आर एन ए. रेफर द चॅप्टर मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स. मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्समध्ये आपण आर एन ए कसं तयार होतं तुम्हाला मी, किंवा प्रोटीन सिंथेसिस कसं तयार होतं ते सुद्धा सांगितलेलं आहे. दीज मॉलिक्युल माइट हॅव अंडरगोज रिपीटेड रिप्लिकेशन अँड म्युटेशन फॉर्मिंग द व्हरायटीज ऑफ आर एन ए मॉलिक्युल विथ व्हेरिंग साईज अँड कॅटलिक प्रॉपर्टीज फुल स्टॉप. इव्हेंच्युअली दे माइट हॅव डेव्हलप्ड देअर ओन प्रोटीन कोट. याच्यामुळं स्वतंत्र आपलं प्रोटीन कोट तयार होतो, जेणेकरून ते लाईफसाठी अत्यंत आवश्यक आहे. अँड मशिनरी टू सर्वाइव्ह द असेंबली ऑफ द प्रिमिटिव्ह सेल. आता प्रिमिटिव्ह सेल प्राचीन काळामध्ये जी पेशी तयार होण्यासाठी जे काही लागणाऱ्या घटक होता ते तयार व्हायला लागलं असा त्याचा अर्थ आहे. इन ड्यू कोर्स ए डबल स्टँडर्ड स्टेबल स्ट्रक्चर द डी एन ए. आता डी एन ए डबल स्टँडर्ड आहे. माइट हॅव बीन फॉर्म्ड. आता ते डी एन ए मॉलिक्युल तयार होऊ लागले. दस कंटिन्यू द ऑनगोईंग जर्नी विच रिझल्टेड इन रिच बायोडायव्हर्सिटी ऑन अर्थ. बघा याच्यामुळे त्या ठिकाणी काय होतो, बघा काय म्हणतो, या ठिकाणी रिझल्टेड रिच बायोडायव्हर्सिटी ऑन अर्थ. या पृथ्वीतलावर विभिन्न अशा प्रकारची सजीवसृष्टी तयार होण्यासाठी हे मॉलिक्यूल उपयोगी पडतात. ओके, इथे आपण स्टॉप करू, याच्यापुढं नंतर जात नाही आपलं पिरियड.